हरिओम श्री राम अंबज्ञ। मी मंगलवीरा बोरसे, माळगाव केंद्र सिन्नर। 3 वर्षापूर्वी तो रामारामाचा गजर निघाला, तर मी म्हटलं चला आपणही करून बघू म्हटलं आज 16 माळी। तर मग मी गुढीपाडव्याच्या दिवशी करायला बसली 16 माळी, पण माझ्याकडून म्हणजे काम वगैरे असं करून 14 माळी झाल्या। मग तो 13 तारखेला गुढीपाडवा होता आणि 14 तारखेपासून मग मी 16 माळी करायला सुरुवात केली। मग मी 16 माळी पण करायची आणि घरातलीच कामं वगैरे करून 16 माळी करायला लागली। म्हणजे थोडंसं ऍडजस्टमेंट करायला लागली, आज हे काम आवरून आणि ते म्हणजे हे पण काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे आणि आपल्या 16 माळी पण झाल्या पाहिजे। तरी मग मी नाही, मग आपण एक तास लवकर उठलं पाहिजे असं करून मी ते ऍडजस्टमेंट करत गेली माझ्या कामाची आणि 16 माळी पण आपल्या ऍडजस्ट व्हायला पाहिजे म्हणून। तर मग मी रोज एक एक दिवस करता करता माझ्या मनात आलं की का नाही आपण रोजच 16 माळी करू म्हटलं। हे आज केलं उद्या केलं तर आपण करू शकतो म्हटलं 16 माळी रोज करू शकतो। मग मी एक बापूंना म्हटलं, बापू मला 16 माळी करायच्या आहेत, आता फक्त ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धायन म्हणून मला शक्ती दे म्हटलं फक्त तू आणि माझ्याकडून करून घे। मग मी 16 माळी रोज करायला लागली, रोज माझं काम आहे असं 1-1.5 वर्ष झाला। तर मग इकडे योगायोगाने मी आली, लॉकडाऊन मुळे तिकडेचे काम वगैरे बंद पडले, मग मला इकडे यावंच लागलं माहेरी। तर मग मी इथे माळेगाव मध्ये होल्डन कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मला जाणं गरजेचं होतं कंपनी कामाला, कारण माझे मुलं होते माझ्या सोबतच होते। इथे मेडिकल कंपनी आहे होल्डन नावाची, तिथं होल्डन मध्ये जॉब करायला लागली। तेव्हा पण माझ्या 16 माळी चालूच होत्या, पण मी म्हटलं बापरे 12 तासाची ड्युटी आणि 16 माळी पण आपल्याला करायचे आहे। तरी म्हटलं बापू आता हे करणार तुम्हीच म्हटलं, आणि मग तरी मी काय करायची। मग बापरे आज 4 उठलं पाहिजे आपण, आपल्या 16 माळी करून आपले 12 तासाची ड्युटी पण झाली पाहिजे। मग मी 4 उठायला लागली आणि काही 7-8 माळी करून मग कंपनीत जायची डबा वगैरे घेऊन, आणि तिकून परत 7:30 घरी आली का 7 ते 7 माझी ड्युटी असायची, परत 7 घरी आली का परत थोडंसं मदत केली तर केली आणि मग 16 माळी परत राहिलेल्या माळी करायची कंपनीत। एखादी जमलं तर एखादी माळ करण्याचा प्रयत्न करायची की टाइम भेटला का तेवढ्यात मी 1-2 माळी करून टाकायची कंपनीत सुद्धा। तर मग मी असं करत करत आणि परत 3:30 उठायला लागली की नाही आपलं 12 तासाची ड्युटी करून आपल्याला माळा पण करायचे हे पण काम झालं पाहिजे। मग मी 3:30 उठायला सुरुवात केली आणि मी रोज 3:30 उठायला लागली। मग रोज 3:30 उठून माळ 4-5 का 6-7 माळी करून मग कंपनीत जायची, आणि तिकडून आल्यावर सुद्धा मी माळी केल्या आणि माळी करून मला 10-11 का वाजेनं झोपायला, तरी मी माळा केल्याशिवाय झोपायचीच नाही। आणि सकाळी बापू कस का एवढं थंडी होती, खूप थंडी होती या वर्षी, तरी मला ते काहीच अनुभवलं नाही, मला फक्त नाही माळा करायचे। तर मी बेल वाजली का मी उठून बसलीच, लगेच माझं काय काम सुरू आंघोळ वगैरे लगेच माळा करायचं आपल्याला असं डबा बिबा ते करून। मग मी आणि आता ह्या गुढीपाडव्याला माझे 3 वर्ष 16 माळ्यांचे कम्प्लीट झाले, त्यामुळे मी तिथे अंबज्ञ म्हटली बापूंना, बापू तुम्ही माझ्या ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही माझ्या 12 तासाची ड्युटी करून सुद्धा माझ्या 16 माळी करून घेतल्या, मी हे सामर्थ्य देणार तू बापू आणि हे तू करून घेतलं, एवढी मला सामर्थ्य दिलं ताकद दिली आणि त्या 16 माळी पूर्ण झाल्या। मला इतका आनंद झाला गुढीपाडवा झाल्यावर, बापरे मी 3 वर्ष काढून टाकले आणि मला 3 वर्ष कळले नाही 16 माळी करता करता, पण त्यामुळे मला खूपच आनंद मिळाला। बापून फक्त एकच इच्छा होती, मी बापूंकडे प्रत्येक उपासनामध्ये मी मागायची की बापू मला मी 16 माळी करते ते तर तू करूनच घेत आहे, कंपनीतलं काम सुद्धा तू करून घेत आहे, पण मला बापू फक्त तुझं दर्शन पाहिजे म्हटलं। मला माझ्या 16 माळी झाल्या त्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटला आणि ती ताकद जस की आजपर्यंत आहे माझ्यामध्ये की आज पण मी जातेच कंपनीत आणि ते करते, पण मला असं वाटतं की माझे बापू माझ्या समोर आहेत, माझे बापू माझ्या जवळ आहेत असा मला कायम अनुभव येतच राहतो। हरिओम श्री राम अंबज्ञ।